लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी युक्त चोपड़ा मेडिकेअर अंतर्गत मैग्नम हार्ट इंस्टिट्यूट गेली 27 वर्ष नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे हृदय विकार शस्त्रक्रियेतून रुग्ण सेवा देत आहे। आता चोपड़ा मेडिकेअरने नाशिक रोड येथे मैग्नम मल्टी स्पेशलिटी हे तब्बल 130 खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल उभारले आहे। संचालक आणि प्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर मनोज चोपड़ा यांच्या नाशिक रोड येथील मैग्नम हॉस्पिटलचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी फिजिशियन डॉक्टर जयदीप भांबरे, बालरोग तज्ञ डॉक्टर केदव मालवतकर, हृदयविकार तज्ञ डॉक्टर राहुल शेवाळे, अस्थिविकार तज्ञ डॉक्टर विपुल काळे हे उपस्थित होते। या हॉस्पिटलद्वारे सेवा देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे। एकाच छताखाली सर्व रोग निदान उपचार आणि शस्त्रक्रिया यांची सुविधा उपलब्ध असून 50 अधिक तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे। नाशिक रोड मध्ये सर्व सुविधायुक्त असे हॉस्पिटल उभारल्याचा आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी डॉक्टर मनोज चोपड़ा यांनी व्यक्त केली। 14 आपण नाशिकमध्ये करत आहोत, 2018 रोबोटिक एंजियोप्लास्टी घेतलं, असं वेगवेगळं तंत्रज्ञान आपण इथं उपलब्ध केलं। मैग्नम हार्ट इंस्टिट्यूट मध्ये क्रिटिकल केअर डिपार्टमेंट, नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंट, हाय रिस्क सर्जरीज आपण तयार केल्या। पण मी नेहमी माझे जे काही मित्र नाशिक रोड मध्ये काम करतात त्यांची रिक्वेस्ट होती की अरे नाशिक रोड मध्ये असं काही चांगलं सेटअप नाही। आज इथे 85,000 स्क्वेअर फीट मध्ये 150 बेडचं अत्याधुनिक असं हॉस्पिटल आम्ही नाशिक रोड मध्ये उभं केलं आहे, ज्याच्याने नाशिक रोड, सिन्नर, देवळाली, भगूर आणि आजूबाजूच्या एरियामध्ये नवेच पण नाशिकमध्ये सुद्धा आता मॅग्नम ग्रुपचे 230 बेड्स झालेले आहेत। त्याचे सगळ्यात जास्त नंबर ऑफ बेड्स नाशिकमध्ये आज आपलं उपलब्ध करून दिले आहेत। आणि आज नाशिक रोडमध्ये जे हॉस्पिटल उभं केलं आहे तिथं सीटी, MRI, डायग्नॉस्टिक्स, कॅथलॅब व त्याच्याबरोबरीने सगळ्या काही सोयीसुविधा आपण एका छताखाली उपलब्ध केलेल्या आहेत। आणि त्याच्यात प्रामुख्याने तुम्ही जर बघितलं तर नॉट ओनली द ट्रीटमेंट, आज आपण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही मिनिटात ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। ती आम्ही 2 महिन्यामध्ये काही अशा सक्सेस स्टोरीज आहेत की ज्यांची हृदयाची गती, BP कमी झालं होतं हार्ट अटॅकमध्ये, त्यांना इमर्जन्सी आम्ही ट्रीटमेंट केली आणि एंजियोप्लास्टी करून त्यांचा जीव आम्हाला वाचवता आला। अशा पद्धतीने आज नाशिक रोडवासियांकरता ही फार चांगली सुविधा इथे उपलब्ध झालेली आहे आणि याच्यातनं नाशिक रोड, नाशिक आणि आजूबाजूच्या परिसराचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि असं अत्याधुनिक असं आणि याच्यामध्ये आम्ही प्रिव्हेंशन, रिहॅबिलिटेशन आपण उपलब्ध करून दिलं की जेणेकरून फिजिओथेरपी डिपार्टमेंट, स्पोर्ट्स सेंटर आणि रिहॅबिलिटेशन सेंटर आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रिसर्च सेंटर, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जसं रिसर्च सेंटर आहे त्याच पद्धतीने आपण रिसर्च सेंटरसुद्धा इथं तयार केलेलं आहे। माझ्या मते असं सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त असलेलं नाशिकमधलं एक चांगलं हॉस्पिटल नाशिक रोड वासियांकरता चालू झालं आहे, त्याचा लाभ सर्व जनतेने घ्यावा। आणि हे चांगल्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही 27 वर्ष माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याच पद्धतीने नाशिक रोडमध्ये पण तुम्ही असाच आम्हाला साथ द्याल आणि तुम्ही आमची तुमची आम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकू असा विश्वास मी इथे दर्शवतो। धन्यवाद। दरम्यान या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत आणि आधुनिक उपचार उपलब्ध आहेत। हृदयविकारांवर एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांसंबंधी सर्व शस्त्रक्रिया, मेंदू आणि मज्जारज्जू संबंधित आजाराचे निदान शस्त्रक्रिया, नवजात शिशूंच्या आजारांवरील शस्त्रक्रिया, नवजात बाळांमधील हृदयांच्या शस्त्रक्रिया, बालरोग निदान आणि उपचार, स्त्रीरोग उपचार आणि प्रसूतीगृह, मूत्रविकार शस्त्रक्रिया, पोट तसंच यकृतांच्या शस्त्रक्रिया, नाक कान घसा उपचार, त्याचबरोबर शस्त्रक्रिया, गुडघा खुबा प्रत्यारोपण, सांधे बदल शस्त्रक्रिया, अपघातानंतर कराव्या लागणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, नेत्रविकार शस्त्रक्रिया, दातांचे आजार आदी उपचार आणि शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहे। पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। वैद्यकीय नीतिमत्ता आणि डॉक्टरांची 24 तास सेवा देणारा चमू या ठिकाणी उपलब्ध असून यासह हॉस्पिटल विषयी अधिक माहिती मॅग्नम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चोपड़ा यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली। या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची खास उपस्थिती देखील होती। महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।